हेलो विद्यार्थी मित्रों, या लेक्चर मध्ये आपण अँगुलर किंवा टॉर्शनल SHM किंवा ऑसिलेशन पाहणार आहोत. अँगुलर SHM किंवा टॉर्शनल SHM. विद्यार्थी मित्रों, आपण लिनियर SHM ऑलरेडी पाहिलेला आहे, राईट? लिनियर SHM काय असतं, त्याचे कंडिशन काय असतात, त्याचे डिफरेंशियल इक्वेशन काय असतं, त्याचे वेलोसिटी काय असते, डिस्प्लेसमेंट, ऍक्सलरेशन, राईट, त्याची एनर्जी, वेगवेगळे ग्राफ, राईट, हे सर्व आपण झालेलं आहे. तर नवीन सिलेबस मध्ये NCERT ला कंपॅरिझन करण्यासाठी त्यांनी अँगुलर SHM चा टॉपिक सुद्धा ऍड केलेला आहे. ओके, तसा तो टॉपिक आपण नीट मध्ये पाहणारच होतो, पण आता नवीन सिलेबस मध्ये आलेला आहे त्यामुळे इथे पण घेऊन टाकूया, राईट. पण अँगुलर SHM चालू करण्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे, आणि त्या बेसिक कन्सेप्ट आहेत रोटेशनल मोशनची. आता रोटेशनल मोशन हा टॉपिक जो आहे तो आपला झालेला नाही, राईट, आणि त्यामुळं ज्या मी आता टर्म्स तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, अतिशय महत्वाच्या टर्म्स आहेत त्या, राईट. तर सगळ्यात पहिली टर्म आहे बघा, लिनियर मोशन डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला सांगितलं तुम्ही की डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन ह्या तीन मेन टर्म्स आहेत, राईट. जसं डिस्टन्स किंवा पाथ लेंथ पहिली टर्म आहे, पण ती स्केलर क्वांटिटी आहे. वेक्टर मध्ये जर विचार केला आपण तर डिस्प्लेसमेंट आहे. तर लिनियर डिस्प्लेसमेंट ही लिनियर मोशन एक्सप्लेन करण्यासाठी पहिली टर्म आहे. तसे अँगुलर मोशन म्हणजे सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशन. आता मेनली आपण इथं रोटेशनल मोशनची गोष्ट करत आहे, लक्षात घ्या, राईट. सर्क्युलर मोशन म्हणजे याच्यात काही टर्म्स येणार नाही, राईट, पण काही टर्म्स येतील, म्हणून इथं सर्क्युलर मोशन सुद्धा मी लिहिलेलं आहे, आणि नीटच्या विद्यार्थ्यांना सर्क्युलर मोशन झालेलं आहे त्यामुळे त्यांना सुद्धा लक्षात येत असत. तर अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, राईट. सो इट इज समजा पार्टिकल सर्क्युलर मोशन करत आहे, तर तो ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत गेला, तर हा जो अँगल कव्हर झालेला आहे त्याला आपण म्हणतो अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर डिस्प्लेसमेंट ही लिनियर डिस्प्लेसमेंटचा अॅनालॉगस टर्म आहे सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशन मध्ये, राईट. ओके, लिनियर डिस्प्लेसमेंट आपण एस नी किंवा एक्स नी असं डिस्प्लेस रिप्रेझेंट करतो. अँगुलर डिस्प्लेसमेंट आपण थीटा किंवा खूपच छान छोटी असेल तर डेल थीटाने रिप्रेझेंट करतो, राईट. याचं युनिट होत आहे मीटर, कारण लेंथ आहे, लेंथ मीटर एस आय युनिट. याचं युनिट होत आहे डिग्री किंवा रॅड, राईट, एस आय युनिट रॅड आहे. रॅड म्हणजे काय, रॅडियन. ओके, नेक्स्ट आहे लिनियर वेलॉसिटी, राईट, त्याला आपण व्ही ने दर्शवतो, राईट, त्याचं युनिट होते मीटर पर सेकंड. आता लिनियर वेलॉसिटीला अॅनालॉगस टर्म, कोणतं टर्म म्हणतो आपण त्याला अॅनालॉगस टर्म रोटेशनल मोशन मध्ये आहे अँगुलर वेलॉसिटी, त्याला आपण ओमेगा ने दर्शवतो, लक्षात घ्या ओमेगा, राईट. अँड दॅट ओमेगा इक्वल टू फॉर्म्युला काय, जसं लिनियर वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, तसं इथं फॉर्म्युला काय, अँगुलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो अँगुलर डिस्प्लेसमेंट आहे थीटा अपॉन टी, राईट. सो ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी, ही टर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे लिनियर ऍक्सलरेशन. ओके, लिनियर ऍक्सलरेशन आपण ए किंवा ए डबल सी एल चा पॉवर असं लिहितो, आणि ऍक्सलरेशन असते चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम किंवा टाइम, याचे युनिट होते मीटर पर सेकंड स्क्वेअर, राईट. आता इथं त्यालाच अँगुलर टर्म आहे अँगुलर ऍक्सलरेशन, त्याला आपण अल्फा ने दर्शवतो, राईट, आणि अल्फा इज इक्वल टू फॉर्म्युला असतो अँगुलर, बघा इथे वेलॉसिटी अपॉन टाइम, तिथं काही अँगुलर वेलॉसिटी अपॉन टाइम, अँगुलर टाइम येऊ नका, टाइम अँगुलर नसतो, कळते. याचे युनिट काय, याचे युनिट काय असते अँगुलर वेलॉसिटी युनिट असते रॅड पर सेकंड, कारण तिथं युनिट आहे रॅड आणि टाइम सेकंड. आता याचे रॅड पर सेकंड अँगुलर वेलॉसिटीचा अपॉन सेकंड म्हणजे काय, रॅड पर सेकंड स्क्वेअर, जसे इथं मीटर पर सेकंड स्क्वेअर येते तसे इथं काही रॅड पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर या टर्म्स आपल्याला मॅक्सिमम विद्यार्थ्याला टर्म्स माहीत होत्या, जर माहीत नसतील तरी त्याला रिवाइज करा, लक्षात आले का. पण तुला टर्म झाला आपल्या लिनियर डिस्प्लेसमेंटला अॅनालॉगस टर्म, बोला अँगुलर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटीला अॅनालॉगस टर्म, अँगुलर वेलॉसिटी याला ओमेगा दर्शवतात, सिम्बॉल सुद्धा लक्षात ठेवा आणि युनिट सुद्धा लक्षात ठेवा, राईट. आणि लिनियर ऍक्सलरेशनला अॅनालॉगस टर्म कोणती आहे, बोला, राईट, अल्फा म्हणजेच काय, अँगुलर ऍक्सलरेशन, याचे युनिट रॅड पर सेकंड स्क्वेअर, आणि सिम्बॉल आहे अल्फा, राईट.
टर्म ध्यान घ्या, ज्याप्रमाणे लिनियर मोशन मध्ये बॉडीचं मास असते, लक्षात घ्या लिनियर मोशन मध्ये बॉडीचं काय असते, मास असते, मास याला आपण एम ने दर्शवितो, याचे युनिट असते केजी। तसं रोटेशनल मोशन मध्ये बॉडीचं मास काय येते, आता तुम्ही म्हणाल मास, मास तर मासच असते, नाही तर रोटेशनल मोशन मध्ये जो इनर्शिया आहे, लिनियर मोशन मध्ये मास काय करते, बॉडीचा इनर्शिया डिफाइन करतो। इनर्शिया काय असते, इनर्शिया कुछ याद आ रहा है, इनर्शिया इज द टेंडेंसी टू रेजिस्ट द चेंज इन स्टेट ऑफ मोशन, राइट। तस कोणतं पण लिनियर, लिनियर साठी हा एखादी बॉडी अशी पळत आहे, चिंजिंग झिंगाट पळत आहे एखादी बॉडी, राइट, पळत असताना काय होईल, ओके, त्या बॉडीला जर त्याची स्टेट ऑफ मोशन चेंज करायची असेल तर आपल्याला फोर्स लावावा लागेल, आणि स्टेट ऑफ मोशन चेंज न होऊ द्या टेंडन्सी जी आहे त्याला आपण इनर्शिया म्हणतो, कोणतं पण लिनियर मोशन मध्ये। तसंच रोटेशनल मोशन म्हणजे ही टर्म स्पेशली रोटेशनल साठी आहे, इथं रोट म्हणजे रोटेशनल लिहिलं आहे, राईट। तर रोटेशनल मोशन म्हणजे, रोटेशन म्हणजे कळतंय तुम्हाला, राईट, निर्मा वाल वॉशिंग पावडर, निर्मा डिटर्जंट, ठीक आहे, निर्मा, राईट। तर हे जे मोशन आहे, राईट, गोल गोल नाही, गोल गोल मोशन सर्क्युलर असते, आणि ओके हे मोशन कोणतं असते, रोटेशनल मोशन। तर रोटेशनल मोशन साठी इनर्शिया, त्याला आपण रोटेशनल इनर्शिया सुद्धा म्हणू शकतो, कोणता इनर्शिया, रोटेशनल इनर्शिया, ओके। आणि ही टर्म देणारी आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया, सो मुवमेंट ऑफ इनर्शिया इज अ फिजिकल क्वांटिटी विच इज अनालॉगस टू मास, ओके, लिनियर मोशन मध्ये मासची अनालॉगस क्वांटिटी आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया, ह्याला आपण आय ने दर्शवितो, आणि जे युनिट असते किलोग्राम, राईट, पर मीटर स्क्वेअर, हो सॉरी, किलोग्राम मीटर स्क्वेअर। आता लक्षात घ्या, ही टर्म तुम्ही म्हणजे आम्ही ती टर्म शिकली नाही, तर ही टर्म आपल्याला रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टर मध्ये येणार आहे, राईट, लवकरच तो चॅप्टर सुद्धा आपण चालू करणार आहोत, आणि त्यामुळं कृपया कन्फ्यूज होऊ नका, घाबरून जाऊ नका, बिलकुल लक्ष द्या, थोडस लक्षात ठेवा, इथं चित्र आलं की तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील, राईट। मा हे बघा, लक्षात घ्या, इथं लिनियर डिस्प्लेसमेंट, इथं अँगुलर डिस्प्लेसमेंट, इथं लिनियर वेलोसिटी, इथं अँगुलर वेलोसिटी, इथं लिनियर ऍक्सिलरेशन, इथं अँगुलर ऍक्सिलरेशन, इथं मास, इथं काय बोला, बोला इनर्शिया, राईट, कोणता इनर्शिया, मुवमेंट ऑफ इनर्शिया, ओके। आता जसं इथे लिनियर मुवमेंट आहे, तिथे काय येईल, अँगुलर मुवमेंटम, बरे काय, ओके, लिनियर मुवमेंटमला अँगुलर मुवमेंटम, बरं मला सांगा लिनियर मुवमेंटचा सिम्बॉल काय, पी, पी इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी एम व्ही, ओके। तसं इथे अँगुलर मुवमेंटचा सिम्बॉल आहे एल, आता मला सांगा एम साठी अँगुलर क्वांटिटी कोणती आहे, तर आय, बघा एम साठी अँगुलर क्वांटिटी आहे आय, आणि व्ही म्हणजे काय, वेलॉसिटी, इथे लिनियर वेलॉसिटी आहे काय, ओमेगा। तर फॉर्म्युला तयार झाला, बघा हे सांगण्याचं तत्व काय होतं, जसा फॉर्म्युला इकडे असेल त्याच्या ज्या अनालॉगस क्वांटिटी घेतल्या तर तो फॉर्म्युला रोटेशनल मोशन मध्ये एक्झॅक्टली लागू होतो, आणि म्हणजे तुमचा काय बेस सेम आहे, बेस सेम आहे, फक्त आपल्याला काय करायचंय, अनालॉगस क्वांटिटी ठेवून द्यायचे, राईट। बघा लक्षात घ्या, पी काय, लिनियर मोमेंटम, तर फॉर्म्युला काय, मास इंटू वेलॉसिटी, एल काय, अँग्युलर मोमेंटम, तर फॉर्म्युला काय, मासला अनालॉगस क्वांटिटी वा आय, व्ही म्हणजे वेलॉसिटीला अनालॉगस क्वांटिटी वा त्याला, तसं तुम्ही मला फोर्स सांगू शकता का, फोर्स लिनियर मोशन मध्ये बॉडीचं स्टेट ऑफ मोशन चेंज करण्यासाठी, राईट, त्या बॉडीचं स्टेट ऑफ मोशन चेंज करण्यासाठी काय लावा लागतो, ऐक नाही, तुम्हाला उठवायला काय लावा लागतो, फोर्स, एक ठेका द्यावा लागतो का नाही, थप्पड दिले उठत, राईट। तसं तर एफ इजिकल टू काय आहे, फादर इजिकल टू मदर, माझ्या पास मा आहे, कोण बोला था, न्यूटन बोला था, तर फोर्स इजिकल टू मास इंटू ऍक्सिलरेशन। बाळांनो, फोर्सच्या अनालॉगस क्वांटिटी कोणती आहे, टॉर्क, कोणती आहे, टॉर्क, सो टो त्याला सिम्बॉल आहे टाव, राईट, टाव, स्पेलिंग लिहू का, टी ए यू, टाव, ओके, टो। आता तुम्ही असं याचा फॉर्म आम्हाला माहित नाही, फारच सोपा आहे, एकदम सोपा, राईट। तर एम म्हणजे काय, मासला अनालॉगस क्वांटिटी कोणती आहे, तर मासला अनालॉगस क्वांटिटी आय, मुवमेंट ऑफ इनर्शिया। ए, ए म्हणजे ऍक्सलरेशन आहे, ऍक्सलरेशन अनालॉगस क्वांटिटी अल्फा, तर फॉर्म्युला तयार, बघा लक्षात घ्या, दोन मिनिटाच्या मॅगी पेक्षाही लवकर फॉर्म्युला तयार होतो आपला, राईट। सो इथे तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन, इथे टॉर्क इज इक्वल टू इथे मुवमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँगुलर ऍक्सलरेशन। आता हा एकटाच फॉर्म्युला आहे असं नाही, वेगवेगळे फॉर्म्युले वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये लागतात,
त्या त्यावेळेस आपण ते शिकणार आहोत. कळलं का? पण इथं लक्षात घ्या, आपल्याला हे फॉर्मुले लागते. ओके, तर शॉर्ट पॉइंट तुम्हाला लक्षात आले आहेत, समजले आहेत. ओके, परत वाटलं तर व्हिडिओ बॅक घ्या आणि परत एक वेळ रिवाइज करा. ओके, आता टॉर्च बद्दल थोडस बोलूया आपण. टॉर्च बद्दल, बरं बाळांनो, ही एक बॉडी आहे, लक्षात आहे का? या बॉडी एकूण फोर्स लावला मी तर बॉडी मध्ये काय प्रोड्यूस होईल? ऍक्सलरेशन प्रोड्यूस होईल. आम्ही करेक्ट पाहिलं आपण बायाचं. ओके, पण जर बॉडी मध्ये रोटेशनल मोशन प्रोड्यूस करायचं असेल तर काय लावावं लागेल? राईट, काय लावावं लागेल त्या बॉडीवर? समजा ह्या बॉडीला मला फिरवायचं असेल, हे बघा तुमच्याकडे आलं, हे काय झालं? लिनियर मोशन झालं, बरोबर का? हे बघा लिनियर मोशन झालं. पण याच्यामध्ये याला असं गोल गोल फिरायचं असेल पेनल तर काय करावं लागेल? राईट, तर याला असा फोर्स लावावा लागेल, फोर्सच लावावं लागेल. पण की नाही, जर ह्या बॉडीला किंवा ह्या रॉडला मला फिरवायचं असेल तर मला ह्याला असा फोर्स लावावा लागेल. बघा लक्षात घ्या. ओके, आणि या सध्याच पॉइंट म्हणजे ऍक्सिस, हे बॉडी अशी आहे, अशी अशी गोल गोल फिरेल, असेल का? तर टॉर्क, मग आता टॉर्क मोजायचा कसा? तर टॉ इज इक्वल टू फॉर्म्युला असतो, हे दोन फोर्स इक्वल आणि अपोजिट असतात, वन ऑफ द फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा फॉर्म्युला बऱ्याच वेळा बघितला आपण, राईट, अकरावीला सुद्धा युनिट मेजरमेंट सुद्धा हा फॉर्म्युला बघितला आपण, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. राईट, तर फोर्स ला एफ म्हणून आपण, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स असते इथून इतकं एल, इथून इतकं एल, एफ इंटू टू एल. ओके, तर हा टॉर्कचा एक फॉर्म्युला लक्षात घ्या. टॉर्क इज इक्वल टू एफ इंटू टू एल, वेल टू एल, एल इज द डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड वन एंड. आता हे एक्झॅक्टली सेंटरच असेल असं नसते, ते कसं असते त्या त्या सिच्युएशनला मी तुम्हाला सांगेल, पण सध्या एकदम शॉर्ट वे तुम्हाला सांगत आहे मी टॉर्क म्हणजे नेमकं काय. तर टॉर्क म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, लक्षात आले कसं मोजायचं काय नाही ते? ठीक आहे, तर ह्या जाग्या अॅनालॉगस क्वांटिटीज. राईट, आता ह्या ज्या अॅनालॉगस क्वांटिटी तुम्हाला समजले असतील तर अँगुलर किंवा टॉर्शनल आयसोलेशन किंवा एस एच एम समजायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही, फक्त 5 ते 10 मिनिटं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, तर 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण हे शिकणार आहोत. ओके, लिनियर एस एच एम आणि अँगुलर एस एच एम ला आपण कम्पेअर करूया. तुम्हाला मी सांगितलं होतं किंवा एक वेळेस आपण शिकायचं आणि दुसऱ्या वेळेस फक्त त्याच्या अॅनालॉगस क्वांटिटी लिहायच्या, राईट, तर तुम्हाला सोपं जाईल. त्यासाठी आपण लिनियर एस एच एम बघूया. बघा, एक पार्टिकल आहे किंवा एक स्प्रिंग आपण घेतली होती, बघा स्प्रिंग अँड मास सिस्टीम घेतली होती, राईट, आणि याच्यावर आपण याला वळलं असं, याच्यावर इकडं रिस्टोरिंग फोर्स लागतो, बरोबर का? तर हे मेन पोझिशन, आणि या मेन पोझिशनला टू अँड फ्रो ही बॉडी मूव्ह करते, अशा याला आपण म्हणतो लिनियर एस एच एम, बरोबर का? आता जर अँगुलर एस एच एम काय आहे ते पाहूया, राईट. तर अँगुलर एस एच एम साठी आपल्याकडे एक असा रिजिड सपोर्ट आहे. ओके, बरं, बरेच जण काय करतील, कन्फ्युज होतील सिम्पल पेंडुलमच्या, राईट, मोशनला आणि अँगुलर एस एच एमला कन्फ्युज होतील. तर अँगुलर एस एच एम म्हणजे सिम्पल पेंडुलमचं मोशन नाही, हे लक्षात घ्या, कळते का? तर अँगुलर एस एच एम काय, बघा, आपल्याकडे एक रिजिड सपोर्ट आहे, या रिजिड सपोर्टला आपण, राईट, एक स्ट्रिंग, एक स्ट्रिंग एका डिस्कला अटॅच केलेला आहे, डिस्क सर्क्युलर डिस्क, राईट, त्या डिस्कला अटॅच केलेलं आहे इथं. ओके, बघा, ही अशी स्ट्रिंग आहे आणि स्ट्रिंगला आता डिस्क नाही इथं माझ्याकडे, राईट, डिस्क नाही, जे आहे ते ऍडजस्ट करूया आपण, राईट, असं ऍडजस्ट केलं, राईट, आणि हे जी सपोर्ट. ओके, आता याला काय करायचं बघा, लक्षात ह्या डिस्कला थोडंसं फिरवायचं, राईट, हे ही जी स्ट्रिंग जी आहे म्हणजे एकदम अशी लूज नाही आहे, कळते का? रबरसारखं, जसं आपण रबरला असं फिरवलं की ते परत असं होते, बघा, त्याला असं असं फिरवायचं आहे, असं फिरवलं की काय वेळ सोडून दिलं की पुन्हा हे असं 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 मशीन कर सगळ्या लक्षात येईल, अँड दॅट इज अँगुलर
एस एच एफ राइट, त्या डिस्कला आपण थोडस असं मूव करायचं आहे सम अँगल थीटा ने. समजा हे पॉइंट आपण इथं होता असा तर हे थोडा वेळ काय होईल इथं येईल, तर अँगल थीटा ने आपण त्याला असं रोटेट केलंय राईट. जसं गाडीचं स्टेरिंग असतं का नाही त्या प्रकारे राईट, फक्त वर्टिकल त्याला सस्पेंड केलंय, गाडी स्टेरिंग खाली असतं त्याला वर सस्पेंड केलं आहे राईट, असं सस्पेंड करून त्याला असं फिरवायचं, असं फिरवलं आणि सोडून दिलं. आता हे वायर आहे ना, हे वायर तो वायरने ट्विस्ट निर्माण होईल ओके, वायरमध्ये ट्विस्ट निर्माण झाल्यामुळं वायर त्याला बॅक डायरेक्शनला टॉर्क लागेल, बघा फोर्स नाही लावणार, हीच फरक आहे. इतर ही स्प्रिंग काय कोणाला लक्षात घ्या, याला असं आपण एक्सपांड केलं राईट, याला आपण काय म्हणतो आपण इलॉंगेट केलं या स्प्रिंगला वळलं तर ही स्प्रिंग याच्यावर बॅक डायरेक्शनला फोर्स लावू लागली. तर लिनियरमध्ये फोर्स असतो, अँग्युलरमध्ये टॉर्क असतो, ॲनालॉगस क्वांटिटी, वेगळं काहीच नाही, फारच सोपा येतो राईट. त्याला असं आपण रोटेट केलं, सोडून दिलं, सोडून दिलं की स्प्रिंग काय झाली, ही स्ट्रिंग सॉरी नॉट स्प्रिंग, ही स्ट्रिंग काय झाली, ही ट्विस्ट झाली, ही ट्विस्ट झाल्यावर तिला काय लावली त्याने रिस्टोरिंग टॉर्क लावला. इथं असते रिस्टोरिंग फोर्स राईट, आणि इथं असते रिस्टोरिंग टॉर्क. बघा किती सोपं आहे, खूपच अनालॉगस क्वांटिटीचा वापरले आपण तर खूपच सोपं आहे राईट. तर रिस्टोरिंग फोर्स, आता हा रिस्टोरिंग फोर्स कशाला प्रपोर्शनल होता तर आपल्या लक्षात असेल एस एच एम टेन्शन आहे, रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड इन अपोजिट डायरेक्शन टू द डिस्प्लेसमेंट ओके. म्हणजे आपण नंतर एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, काय डाऊट आहे त्याच्यामध्ये ओके. इथं काही नव्हतं सांगा, फारच सोपं आहे, बाळा अनालॉगस क्वांटिटी लावा, एफ एफ ला आपण इथं अनालॉगस क्वांटिटी घेतो, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बराबर, इथं लिनियर डिस्प्लेसमेंट आहे तर इथं काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट ठीक आहे संपलं, कार्यक्रम संपलेला आहे काय का, फक्त जेवायचं बाकी आता चला. सो टॉ इज इक्वल टू काही मायनस, आता इथं कॉन्स्टंट के घेतलं होतं, इथं सी घेऊया, कॉन्स्टंट सी घेऊया राईट. आता इथं काय होतं कॉन्स्टंट फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट याचे मॅग्नेट्यूड बघा, तिथे सी काय येईल मला सांगा, टॉर्क पर युनिट अँगुलर डिस्प्लेसमेंट राईट. ह्याला आपण ट्विस्ट कॉन्स्टंट सुद्धा म्हणतो, काय म्हणतो ट्विस्ट कॉन्स्टंट, ह्याला आपण म्हणतो रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँगल किंवा अँगुलर डिस्प्लेसमेंट किंवा पर युनिट ट्विस्ट सुद्धा म्हणतो राईट. हे परत परत येणार आहे लक्षात घ्या, परत परत येणार आहे आणि हा पॉइंट या चॅप्टर मध्ये घेतला हे फार महत्वाचं आहे, खूप चांगलं केलं कारण पुढे ते कन्फ्युज होत नाही लक्षात का, पुढे आपल्याला मॅग्नेटिक सेक्शन मध्ये घ्यायचं आहे राईट, परत परत हे टर्म्स वापरायचे आहेत पण इथे विद्यार्थ्याला कन्फ्युज होणार आहे आपल्या, पण आता होणार नाही इथून पुढे तुम्हाला कळलं का. सो इथपर्यंत कळलं तुम्हाला, म्हणजे मग कसं डिफाईन करणार आहे आपण अँगुलर एस एच एम ला, जर तुम्हाला लिनियर एस एच एम डिफाईन करता येत असेल तर अँगुलर एस एच एम सुद्धा तुम्ही स्वतः डिफाईन करणार. चला सांगा मला लिनियर एस एम काय होते, टर्म डेफिनेशन काय होती लिनियर एस एम, आपण हेच म्हणलं होतं की द टू अँड फ्रो मोशन ऑफ द बॉडी अबाउट अ मेन पोझिशन इन विच, याच्यामध्ये काय इन विच द रिस्टोरिंग फोर्स ऑर ऍक्सलेशन सुद्धा म्हणू शकतो आपण इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड इन अपोजिट डायरेक्शन टू द डिस्प्लेसमेंट, निगेटिव्ह साईन अपोजिट डायरेक्शन राईट. म्हणजे काय म्हणणार आपण, याच्यामध्ये आपण म्हणणार इट इज अ टाईप ऑफ रोटेशनल ऑसिलेशन, बघूया काय रोटेशनल ऑसिलेशन टर्म ध्यानात ठेवा, इन विच ज्याच्यामध्ये काय ज्याच्यामध्ये काय इथं फोर्स होतं इथे काय टॉर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँगुलर डिस्प्लेसमेंट, नुसतं डिस्प्लेसमेंट नाही राईट, अँगुलर डिस्प्लेसमेंट अँड इन अपोजिट डायरेक्शन टू द अँगुलर डिस्प्लेसमेंट. सो सच टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड एज अँगुलर एस एच एम और टॉर्सनल एस एच एम और अँगुलर ऑसिलेशन और टॉर्सनल ऑसिलेशन राईट ओके करते. चला मग आता डिफरेंशियल इक्वेशन करूया, फारच सोपं होतं डिफरेंशियल इक्वेशन, कुछ याद आ रहा है ओके. इधर देखेंगे लीनियर का मैं बताऊंगा, एंगुलर का आप ही बताओगे राइट, सोना नहीं है भैया जागते रहो. चलिए बोलिए जल्दी बोलिए, तो आप मान लो तो एफ इज इक्वल टू माइनस के एक्स चले का, पर फोर्स क्या है न्यूटन ने क्या संगित मेरे पास मा है,
सो फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन इज इक्वल टू माइनस के एक्स, चालेल का? ओके, सो एक्सेलरेशन काय आहे मला सांगा. पण एक्सेलरेशन आपल्याला माहिती असते डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू माइनस के एक्स. पहिला डायरेक्टली घ्या किंवा एम ला डिवाइड करून घ्या, दोन्ही पद्धतीने घेऊया आपण. तर हे एम इंटू डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के एक्स इक्वल टू झिरो. सो दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएच. ओके, हे एम ला इकडे डिवाइड करून घेतलं तर आपल्याला भेटल डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के अपॉन एम इंटू एक्स इक्वल टू झिरो. आणि या के अपॉन एम ला काय ठेवलं तर आपण कुछ याद आ रहा है. सो इट विल बी डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. बोला की के अपॉन एम ला काय ठेवलं बोला, ओमेगा स्क्वेअर. येस, प्लस घ्यावं लागेल, ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू झिरो. तर हे आपण डिफरन्शियल इक्वेशन वापरलं होतं लिनियर मध्ये. तुम्ही अँगुलर मध्ये सांगू शकता, येस आय हॅव कॉन्फिडन्स, राईट, आय हॅव कॉन्फिडन्स दॅट यू कॅन टेल इट नाउ. चला, फोर्स इजिकल टू मायनस के एक्स काय लिहू इथं बोला, झोपू नका, मायनस सी थीटा. बरोबर आहे का? ओके, चुकलं की गय, काय झालं, फोर्स लगे टो लिहायचं, राईट. सो टो इज इक्वल टू मायनस सी थीटा. ओके, बर, मला सांगा टो ला काय लिहू शकतो मी, जसं इथं आपण लिहिलं मास इंटू एक्सेलरेशन, राईट. तर मास लागी आय, आय म्हणजे मी नाही, इंग्लिश आय नाहीये हे, आय म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया. दोन मिनिट आपण सांगितलं होतो, राईट. आणि एक्सेलरेशन लागी इथं काय अल्फा, आय अल्फा इज इक्वल टू मायनस सी थीटा. बर बाळांनो, फार सोपं आहे. जसं इथं एक्सेलरेशन होतं बघा, इथं एक्सेलरेशन डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर, इथं काय येईल अल्फा, अल्फा इज इक्वल टू काय येईल कोण सांगा बाबा, डी ला तरी जाईल डिफरन्शियल डिफरन्स जाईल, एक्स ला घेईल थीटा, राईट. आपण टाइम तर बदलणार नाही, डी टी स्क्वेअर अल्फाची किंमत डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर इथे लिहू शकतो मी. तर हे झालं आय डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर हॅफ मायनस इकडे घेऊन आपण प्लस सी थीटा इक्वल टू झिरो. अँड दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन इन अँगुलर एसएच. कळतंय, काही डाऊट आहे का? नाही. ह्याला आपण वेगळ्या पद्धतीने कसं लिहू शकतो, ह्या आय ला जर आपण इकडे डिवाइड केला असतं, समजा या आय ला इकडे, तर सी अपॉन आय झालं असतं, ते आलं असतं डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर प्लस सी अपॉन आय थीटा इक्वल टू झिरो. अनदर फॉर्म. ओके, डिफरन्शियल इक्वेशन इन अँगुलर एसएचएम हे कळालेलं आहे, पक्का कळालंय. ओके, रिवाइज करा. बर, आता टाइम पिरियडचा फॉर्म लक्षात आहे तुम्हाला इथं. ओके, टाइम पिरियडचा फॉर्मुला, सो टी इज इक्वल टू याद आहे टू पाय, राईट, अंडर रूट ऑफ एम अपॉन के, हा फॉर्म्युला सुद्धा होता. किंवा एक फॉर्म्युला होता बघा, टी इज इक्वल टू टू पाय अपॉन अंडर रूट मध्ये बोला, अंडर रूट मध्ये एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, राईट. आपण टू पाय आपण ओमेगा लिहू येतो, ओमेगा, तर ओमेगाची किंमत असते एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. जर कुठून आली ओमेगाची किंमत, एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट कहां से आई, तर रिवाइज करा. मी सांगणार नाही सगळं या व्हिडिओमध्ये, नाही सांगणार, ठीक आहे. तुम्हाला नोट्स दिले आहेत, शिकवलेलं आहे, रिवाइज करा, हे टर्म घेतलेली आहे. ओके, इकडे काय लिहिलं टाइम पिरियडचं, अँगुलर एसएचएम मध्ये टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय, बोलो बोलो, टी इज इक्वल टू टू पाय अपॉन ओमेगाच घ्यावा लागेल इथं सुद्धा. ओके ओके, आता मग या ओमेगाची काय घ्यावं लागेल आपला, टू पाय अपॉन अंडर रूट मध्ये इथं एक्सेलरेशन होतं, इथं काय घ्यावं लागेल अँगुलर एक्सेलरेशन, अँगुलर एक्सेलरेशन पर युनिट, इथं डिस्प्लेसमेंट होतं काय घ्यावं लागेल अँगुलर डिस्प्लेसमेंट, राईट. ओके, लक्षात आले. तर हे झालं टाइम पिरियड ऑफ अँगुलर एसएचएम, राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला काही फिजिकल क्वांटिटी शिकल्या, राईट, त्यानंतर लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँगुलर डिस्प्लेसमेंटला कम्पॅरिझन करून शिकले, जे की आपल्याला फारच चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. बरोबर आहे का?
तर इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे। आता नेक्स्ट टॉपिक थोडासा मॅग्नेटिझम सेक्शनचा आहे, मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये। ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, मी ह्याचे पीडीएफ नोट्स पाठवतो। ओके, त्या नोट्स तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत आणि मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर त्याचे फोटो काढून पाठवायचे आहेत। त्याचबरोबर तुम्हाला काही डाऊट असेल काय वगैरे असेल तर कमेंट करा, आणि विशेषतः लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नाही, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल तुम्हाला लगेच व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल की बाबा हे ना पवारसाने व्हिडिओ टाकलेला आहे आणि बघा, उपकार करा पवारसाहेबांवर। करता का उपकार माझ्या एवढे? हां, तुमचे उपकार मला फेडणार नाहीत मला माहिती आहे, पण कृपया पहा, राईट, नुसतं झोपा काढू नका, राईट, एन्जॉय करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।